बिल्डिंगच्या ड्रेनेज पाईपद्वारे वर चढून घरफोडी करणारा स्पायडरमॅन पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. दहिसर पश्चिममधील म्हात्रेवाडीतील अर्पिता अपार्टमेंटमध्ये येथे स्पायडरमॅन स्टाईलनं चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी हॉस्पिटलमधून ताब्यात घेतलंय. फिर्यादी श्रीमती श्वेता टेकचंद वीरा यांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री झोपलेले असताना रात्री 2 दरम्यान त्यांना अचानक जाग येऊन पाहिलं असता त्यांना त्यांच्या घरात कपाटाजवळ एक इसम चोरी करताना दिसून आला. त्यावेळी त्यांनी घरातील लाईट लावली असता चोरी करणाऱ्या इसमानं भीतीनं घाई गडबडीनं फिर्यादीच्या स्वयंपाकाच्या घराच्या खिडकीमधून खाली उडी मारली व तिथून पळून गेला. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे व पथक यांनी नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळीची पाहणी केली. यात त्यांना इमारतीच्या स्वयंपाकाच्या खिडकीच्या खाली 2 दात तुटलेले आढळून आले. तसेच समोरच्या भिंतीवर देखील रक्त लागल्याचं दिसून आलं. इमारतीचे CCTV पाहिले असता वयवर्ष 25-30 वयोगटातील एक इसम हा इमारतीच्या ड्रेनेज पाईपवरून दुसऱ्या मजल्यावर चढलेला व त्यानंतर पाईपवरून खाली येत असताना तोल जाऊन पडल्याचं निदर्शनास आलं. हाच धागा पकडून पोलिसांनी दहिसर ते चर्चगेट व दहिसर ते विरार असे जवळजवळ 700-800 हॉस्पिटलची पाहणी केली असता आरोपी तिसम हा सांताक्रुज पश्चिम येथील रामकिशन हॉस्पिटल येथे औषधोपचार घेत असल्याचं समजलं. सल्ला मसलतीने आरोपितावर दररोज पाळत ठेवण्यात आली. आरोपिताची प्रकृती ही सुव्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावर त्याला दहिसर पूर्वमधून अटक करण्यात आली. रोहित राठोड वयवर्ष 29 नामक या आरोपीताला राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. तसेच 16,000 रुपये किमतीचा मुद्दे त्याच्याकडून पोलिसांनी हस्तगत केलाय. यापूर्वी देखील आरोपितावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. चोरी करणारा जो इसम आहे तो पाईपवरून खाली पडला आणि रांगत पुढे गेला आणि एका भिंतीच्या मागून उडी मारून पळून गेला. त्याच्यावरून आम्ही असा निष्कर्ष काढला होता की आरोपी हा पाईपवरून पडलेला आहे आणि तो लंगडत किंवा रांगत चाललेला आहे, म्हणजे तो जखमी अवस्थेत आहे. म्हणून आम्ही 22 जूनपासून आम्ही ऑक्टोबर महिन्यापर्यंत मुंबईमधले विविध हॉस्पिटल इथे तपासले, CCTV कॅमेरे चेक केले आणि त्यानंतर आम्हाला असं जाणवलं की सदर इसम हा राम मिशन हॉस्पिटल विलेपार्ले ईश येथे ॲडमिट झालेला आहे. परंतु आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना आम्ही त्याला अरेस्ट केलो नाही. आम्ही आमचा एक स्टाफ त्याला कंटिन्युअस 3 महिने त्याच्यावर वॉचवर ठेवला आणि 9 ऑक्टोबर रोजी त्याला त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर आम्ही त्याला दहिसरपूर्व येथील घरातून त्याला आम्ही अटक केली. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.